तर आज आपण थेट औरंगाबाद मध्ये जाऊयात. आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका देखील केली होती त्यांच्या वक्तव्यावरून आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली होती. आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत आणि शीख बांधवांच्या धार्मिक स्थळी गुरुद्वारामध्ये आदित्य ठाकरे जातात. सेना नेते अंबादास दानवे देखील आता आदित्य ठाकरे यांच्या सोबत आहेत. औरंगाबाद मधल्या गुरुद्वारामध्ये आदित्य ठाकरे हे प्रार्थनेसाठी पोहोचले आहेत. आज गुरु नानक जयंती आहे त्यामुळे शीख बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्यासोबत आहे. कृष्णा, औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागातल्या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत. आज गुरु नानक जयंती असल्यामुळे ते त्यांच्या दौऱ्याची सुरुवात देखील आज याच गुरुद्वाराला भेट देऊन या ठिकाणी करतायत आणि त्यानंतर ते शहरातील क्रांती चौकातून वाळूज पर्यंत एक वाहन रॅली करून तिथे पोहोचतील आणि त्यानंतर तिथे एक आक्रोश मेळावा उद्योग नगरीमध्ये घेतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. मात्र आता आपण हे दृश्य पाहतो ते उस्मानपुरा येथील गुरुद्वारा आहे. तिथे आदित्य ठाकरे पोहोचलेत. आदित्य ठाकरेंना पाहिलं आपण तर त्यांनी पगडी या ठिकाणी घातलेली आहे आणि ते आपल्या कार्यकर्त्यासह गुरुद्वाराच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर कृष्णा, यानंतर आता या दर्शनानंतर आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा नेमका कसा असणार आहे? गुरुद्वाराचं दर्शन घेतल्यानंतर क्रांती चौकात ते पोहोचतील. क्रांती चौकात पोहोचल्यानंतर एक वाहन रॅली करत ते औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूजमध्ये आक्रोश मोर्चा या ठिकाणी करणार आहेत. तिथे तरुणांशी ते संवाद साधतील. त्यानंतर संदीपान भुमरे जे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत त्यांचा जो मतदारसंघ आहे पैठण त्या ठिकाणी जाऊन ते दोन ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि तिथे नुकसानीची पाहणी देखील करणार आहेत. त्यानंतर तसेच बीड, उस्मानाबाद आणि आज सोलापूर इथे ते मुक्कामी असतील. दिवसभराचा त्यांचा हा सगळा दौरा जो आहे त्यामध्ये शेतकरी संवाद, आक्रोश मोर्चा आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. मात्र आता आपण पाहतोय की ते गुरुद्वाऱ्याला पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी दर्शन घेत आहेत. ठीक आहे, धन्यवाद कृष्ण या सगळ्या माहितीबद्दल. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची लाईव्ह दृश्य आहेत. औरंगाबाद मधील उस्मानपुऱ्यामधल्या गुरुद्वारात आता आदित्य ठाकरे पोहोचले आहेत दर्शन घेण्यासाठी. आज गुरु नानक जयंती आहे त्यामुळे आजचा दिवस खास आहे शीख धर्मियांसाठी. विशेष म्हणजे पगडी सुद्धा परिधान केलेली आहे आदित्य ठाकरे यांनी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.